brought to you by Aqua Team. Be better, be bold, be you. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता पक्षांतर्गत कलह सुद्धा मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी असे अंतर्गत कलह आता समोर येत आहेत. मावळ विधानसभा मतदारसंघावरून सुद्धा असाच एक कलह आता समोर येतोय की अद्याप पुढला उमेदवार मावळ तालुक्यात द्यायचा हे निश्चित झालेले नाही. आमच्यातले जर कुणी उभं राहत असतील तर त्यावेळेला मी नक्कीच कुणी आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला, त्यांची नावं देखील मी जाहीर व्यासपीठावर मांडली. विद्यमान आमदार सुनील शेळकेंना तिथले राष्ट्रवादीचे नेते बापू भेगडे यांनी विरोध केलाय. पूर्ण खात्री आहे की मला उमेदवारी मिळणारच आहे, आणि जर उद्या याच्यामध्ये काही झालं, कमी जास्त झाला किंवा बदल झाला, त्यावेळेस माझे कार्यकर्ते सगळे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, त्यांना एकत्र आम्ही सगळे बसू, काय निर्णय घ्यायचा त्यावेळेस घेऊ. या दोघांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडले. काय म्हणाले ते बघा की अद्याप पुढला उमेदवार मावळ तालुक्यात द्यायचा हे निश्चित झालेले नाही, परंतु पक्षश्रेष्ठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा मिळावी याकरता आम्ही आग्रही आहोत, आणि उद्याच्या काळामध्ये महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा मिळाली तर त्यामध्ये मी आहे, माझ्या सोबत अजून इतर देखील इच्छुक मंडळी आहेत, आणि त्यावरती पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील. जो कोणी उमेदवार असेल त्या मागे महायुती म्हणून सर्व नेते आणि कार्यकर्ते उभे राहतील हा मला विश्वास आहे. उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत मी कुठल्याही महायुतीतल्या नेत्याच्या घरी माझी उमेदवारी मिळावी याकरता मी गेलेलो नाही. शेवटी पक्षश्रेष्ठी मागील 5 वर्षाचा माझा कार्यकाळ, त्यामध्ये केलेली कामं आणि जनतेचा असलेला प्रतिसाद हा देखील पाहून निर्णय घेतील, परंतु मलाच उमेदवारी मिळाली पाहिजे याकरता मी आग्रही नाही, आणि मी कुठेही मला उमेदवारी मिळावी अशा पद्धतीची शिफारस कोणाला करायला देखील सांगितलेली नाही. पक्षामध्ये इच्छुक राहणं किंवा मला उमेदवारी मिळाली पाहिजे हे जर कुणी मागणी करत असेल तर त्यात आपण गैर मानू नये. शेवटी प्रत्येकाला संविधानाने अधिकार दिलेला आहे, प्रत्येकाकडे कार्यकर्त्यांचा देखील एक संघ असतो किंवा एक बळ असतं, आणि त्यावरती प्रत्येक जण आपली इच्छा व्यक्त करत असतो, परंतु पक्षश्रेष्ठीने जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाचं सर्वांनी स्वागत करावं या मताचा मी आहे. परंतु उद्याच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कशी फूट पडेल, अजितदादांच्या सोबत असलेले कार्यकर्ते कसे बाजूला जातील याकरता देखील काही मंडळी प्रयत्न करतायत, परंतु तो प्रयत्न हाणून पडेल असं मला वाटतं. आता ते उद्या ज्या वेळेला अशा पद्धतीने जे कुणी करतायत त्यांची नावं सत्यता ज्या वेळेला समोर येईल किंवा ज्या वेळेला एकमेकाच्या विरोधामध्ये आमच्यातले जर कुणी उभं राहत असतील तर त्यावेळेला मी नक्कीच कुणी आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला, त्यांची नावं देखील मी जाहीर व्यासपीठावरून मांडील. महामंडळ झालं हे कोणत्याही पक्षाचं किंवा मी कोणत्याही पदाचा महामंडळाचा सुद्धा आग्रह धरला नाही, मी आग्रह धरला विधानसभेचा, त्याचाही निर्णय झालेला नाही अजूनपर्यंत. पक्षाने आजही मी मागणी करतोय आणि आम्ही सगळे मंडळी दादांना भेटल्यानंतर एकच गोष्ट निदर्शनात आली की दादा म्हणले तुमच्या दोघांची नावं आहे, आम्ही त्याचा विचार करू, आणि विचार करू म्हणल्यावर नेत्याच्या शब्दाबाहेर आम्ही कधीही न जाणारी मंडळी आहोत हे सातत्याने करत असताना. पण काल रात्री किंवा आज मला ही बातमी कळाली की मला उपाध्यक्ष म्हणून तिथं त्या समितीमध्ये त्या खरं तर नियोजन ह्याच्यामध्ये महामंडळामध्ये स्थान दिलं गेलं. ज्या कार्यकर्त्यांनी मागितलंय ते खरं तर त्यांना दिलं गेलं पाहिजे, कारण की मी एका पदावर आहे आणि मी ज्याची मागणी केली त्याचा अजून काय निकाल लागलेला नाही आहे. जर निकाल काही असेल मला पूर्ण खात्री आहे की मला उमेदवारी मिळणारच आहे, आणि जर उद्या याच्यामध्ये काही झालं, कमी जास्त झाला किंवा बदल झाला, त्यावेळेस माझे कार्यकर्ते सगळे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, त्यांना एकत्र आम्ही सगळे बसू, काय निर्णय घ्यायचा त्यावेळेस घेऊ. आणि मी कळवलेलं सुद्धा होतं की मला काय महामंडळ नकोय, मलाही काही गोष्ट ह्यामध्ये
कारण की मी खूप मोठ्या ह्या महामंडळापेक्षा खूप मोठ्या त्या गोष्टीवर पण काम करतोय असं काही मला पक्षाने दिले नाही. पण आजही मी ज्या गोष्टीची मागणी केलेली त्या गोष्टीवर मी ठाम आहे. त्यामध्ये माझे राष्ट्रवादी काँग्रेस, माझे सर्व कार्यकर्ते त्यामध्ये सुद्धा ठाम आहे.